राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तत्कालीन प्रचारक पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती अंत्योदय दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे. येत्या 25 सप्टेंबर रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती निमित्त राज्य सरकारने हा दिवस अंत्योदय दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. 25 सप्टेंबर या दिवशी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम मंत्रालय तसंच सरकारी आणि निमसरकारी कार्यालयात आयोजित करण्याची सूचना प्रशासनाकडून देण्यात आली आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय हे स्वातंत्र्यपूर्व काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्ण वेळ प्रचारक म्हणून कार्यरत होते. पत्रकारितेबरोबरच लेखकाची भूमिका बजावत त्यांनी भारतीय राजकारणावर लेखन केलं. भारतीय जनसंघाच्या पायाभरणीमध्ये त्यांचा महत्वाचा वाटा होता. त्याचप्रमाणे भारतीय जनसंघाचे राष्ट्रीय सचिव पदही पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी भूषवलं होतं.